अमरावती प्रशासकीय मीटिंग मध्ये माननीय नाना पटोले साहेब व पालकमंत्री यशोमतीताई ठाकूर यांना विश्व वारकरी सेना वारकरी महामंडळ व इथले वारकरी संघटनांच्या माध्यमातून मागणी करण्यात आली होती की विदर्भातून आई रुक्मिणी माता पालखी सोहळ्यांच्या व्यतिरिक्त किमान 40 दिंड्यांची शेकडो वर्षाची परंपरा पायी चालण्याची आहे। त्यामधील प्रत्येक दिंडीतील एक व्यक्ती वारकरी स्वरूपात आणि रुक्मिणी मातेच्या पालखी सोहळ्यात सहभागी करण्यात यावा ही आणि वारकऱ्यांच्या विनंतीस मान देऊन रुक्मिणी माता मंदिर विश्वस्त कौंडण्यपूर व पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या समन्वयातून विदर्भातील इतर 10 दिंड्यांमधील 10 वारकरी रुक्मिणी माता पालखी सोहळ्यात सहभागी केल्याबद्दल विश्व वारकरी सेना व इतर वारकरी संघटनांच्या वतीने यशोमतीताई ठाकूर व कौंडण्यपूर विश्वस्त मंडळ यांचे जाहीर आभार मानले। काल विदर्भ कन्या आई रुक्मिणी माता कौंडण्यपूर येथून पालखी सोहळ्याचे फार थाटात प्रस्थापन करण्यात आले। सर्वप्रथम रुक्मिणी माता संस्थानामध्ये रुक्मिणी मातेच्या मूर्तीचे पूजन व पादुकांचा अभिषेक पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आला व परिसरातील भाविक भक्तांचे महाप्रसादाची व्यवस्था संस्थानाच्या वतीने करण्यात आली होती। यावेळी संस्थानचे सर्व विश्वस्त आवर्जून उपस्थित होते। मंदिरामध्ये येणाऱ्या भाविकांची कुठल्या प्रकारची गैरसोय होणार नाही याची दक्षता घेण्यात आली। दिंडी सोहळा सर्वात आधी वर्धा नदीच्या पात्रावर नेण्यात आला। तिथे पंचायत समिती सभापती सौ शिल्पाताई हांडे, बाल कल्याण सभापती सौ पूजाताई आमले, शिवसेनेचे राजेश वानखडे यांच्या हस्ते पूजन करून समोर अंबिका माता मंदिर येथे रुक्मिणी माता पादुकांचे पूजन करण्यात आले। रुक्मिणी माता पालखी सोहळ्यामध्ये विदर्भातील इतर दिंडीमधील प्रतिनिधी समोरील प्रमाणे हरिभक्त परायण श्री संजय महाराज ठाकरे कौंडण्यपूर तथा विश्वसरी वारकरी प्रवक्ते हरिभक्त पारायण पंढरीनाथ महाराज आरू विठ्ठल रुक्मिणी संस्थान संत वेडूजी महाराज संस्थान संतोष महाराज देशमुख श्रद्धासागर अकोट वासुदेव महाराज महल्ले अखातवाडा हनुमान संस्थान सवलताताई हातोलकर मंथन महाराज गावंडे विपुल महाराज भांडे मयूर महाराज दरणे सयाजी महाराज आश्रम वेळाकेली सागर महाराज मोहळ वारकरी महामंडळ ही मंडळी पालखी सोहळ्यांच्या सोबत असून सरकारी यंत्रणेमध्ये तहसीलदार वैभवजी फरतडे साहेब वैद्यकीय सेवेकरिता अँब्युलन्स गाडी आहे व पोलीस प्रशासकीय गाडी सोबत आहे। त्यावेळी विठ्ठल रुक्मिणी संस्थान कौंडण्यपूरचे अध्यक्ष कमळकर काकाजी सदानंदजी साधू काळे काका यांनी येणाऱ्या भाविकांची चोख व्यवस्था केली अशी माहिती हरिभक्त परायण श्री गणेश महाराज शेट्टे विश्व वारकरी सेना संस्थापक अध्यक्ष यांच्या वतीने देण्यात आली। विदर्भातून जो आई रुक्मिणी मातेचा सोहळा आज पंढरपूरला निघणार होता प्रस्थान जवळजवळ झाल्यासारखा आहे आणि आम्ही जी प्रशासकीय मीटिंगमध्ये मागणी केली होती की इतर ज्या 40 दिंड्या आहेत विदर्भातल्या त्या आई रुक्मिणी मातेच्या सोबत किमान एक वारकरी देण्यात यावा तर यशोमतीताई ठाकूर आणि विठ्ठल रुक्मिणी समिती कौंडण्यपूर यांनी सुवर्ण मध्य काढून आमच्या मागणीतील किमान 10 दिंड्यांमधील फक्त 10 वारकरी ते त्यांच्या इच्छेप्रमाणे घेतल्याबद्दल मी माननीय यशोमतीताई ठाकूर आणि कौंडण्यपूर समिती यांचे मनापासून आभार मानतो। पण प्रशासनाने जे पौर्णिमेपर्यंत एक वारकऱ्यांना थांबण्याचं कबूल केलं होतं आता माननीय तहसीलदार साहेबांनी माहिती अशी दिलेली आहे की द्वादशीच्या दिवशी सर्व दिंड्या परत येणार आहेत फक्त नामदेव महाराजांची दिंडी पंढरपूरला राहणार आहेत। शासनाने बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले या नियमाने चालायला पाहिजे अशी मी विनंती करतो कारण की कितीतरी वर्षानंतर कितीतरी दिवसानंतर वारीला जाण्याचा हा योग आहे आणि वारकरी पौर्णिमेशिवाय परत येत नसतो म्हणून सर्वांची मागणी ती होती। म्हणून सरकारने पुनर्विचार करून वारकऱ्यांना पौर्णिमेपर्यंत पंढरपुरात राहू द्यावं। आता आम्ही जरी पंढरपूरला वाहनानं जात आहोत हे आमच्या जीवनातलं दुर्दैव म्हणून आम्ही पण जे घरी वारकरी आहेत कदाचित आम्ही पंढरपूरला गेल्यानंतर पांडुरंग परमात्मा आम्हाला दर्शन देईल नाही पण जे घरी वारकरी आहेत ते निष्ठ्यानं भगवंताची भक्ती करून आले ते शरीरानं घरी आहेत पण मनानं मात्र पंढरपूरला आहेत त्यांना पांडुरंग परमात्मा त्यांच्या घरी दर्शन देण्याकरता आल्याशिवाय राहणार नाही। सरकारने इतर राज्यातले जसे देवस्थान उघडल्या गेले धार्मिक कार्यक्रमाला परवानगी आहे तशी महाराष्ट्रात सुद्धा धार्मिक स्थळे उघडावी आणि धार्मिक कार्यक्रमाला परवानगी द्यावी अन्यथा पूर्ण वारकरी समाज आता रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही। MCA न्यूज करिता देवानंद खिरकर अकोट।